खुश खबर खुश खबर एस एस मोबाईल स्टोअरच्या एकशे सतराव्या शाखेच्या भव्य शुभारंभानिमित्त सर्वात मोठी लॉन्च ऑफर विविध कंपन्यांच्या मोबाईल फोनवर मिळणार मोठे डिस्काउंट तसेच काही स्मार्ट फोनवर चाळीस टक्क्यांपर्यंतची सूट आणि आणखी बरेच काही तर उशीर कशाला आजच एस एस मोबाईल दालनाला भेट द्या आमचा पत्ता एस एस मोबाईल गुरुद्वारा रोड तहसील कार्यालया शेजारील मैदान कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क 20, नव्वद एकवीस बावीस सत्तर शून्य एक कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव शिवारातील गट नंबर एकशे चौवेचाळीस एकशे पंचेचाळीस आणि एकशे शेचाळीस मध्ये राजुडे आणि मोरे यांचे क्षेत्र आहे सध्या शेतात मका लावलेला आहे दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे तसेच नाटेगाव ब्राह्मणगाव रस्त्याचे काम होत असताना ठेकेदाराने पाणी निघण्यासाठी पाईप न टाकल्याने आमच्या शेतात पाणी साचून पिकाचे नुकसान होत असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहे आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी रविवारी शेतकऱ्यांनी केली आहे याविषयी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोबीन खान यांनी सध्या कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि याचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव हे जे राजुडे आणि मोरे या शेतकऱ्यांचं क्षेत्र आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे नुकतंच नाटेगाव ते ब्राह्मणगाव या रस्त्याचं काम झालं आणि या रस्त्याच्या कामाच्या दरम्यान ठेकेदाराने जे पुढची या रस्त्याची वरची नळी होती ते नळी न टाकल्यामुळे हा पाणी जे आहे या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे आणि मोठं नुकसान यामध्ये शेतकऱ्याचं झालेलं आहे आपण जर पाहिलं तर हा जवळजवळ तीन एकर क्षेत्र राजुडे आणि मोरे यांचं क्षेत्र जे आहे ते तीन एकर क्षेत्र पाणी याच्यामध्ये साचलेलं आहे आणि उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे केवळ ठेकेदाराच्या चुकीमुळे जे आहे हा नुकसान झालेला आहे असा आरोप जे शेतकरी आहे ते करता आहे नेमकं कशामुळे हा पाणी साचलं आहे काय सांगणार सदर हा नाटेगाव ब्राह्मणगाव रोड हा मागच्या वर्षी झाला आलेला आहे त्या त्या आम्ही ती आमच्या या क्षेत्रात पाणी साचलेलं आहे सदर कॉन्ट्रॅक्टदाराच्या गैरा हलगर्जी नळी न टाकल्या पाण्यामुळे का ह्या आमच्या क्षेत्रात पाणी साचलं आहे इथून मागे या क्षेत्रात कधीच पाणी साचत नव्हतं सदर ती नळी टाकून देण्यात यावी आणि आमची काय झालेली ही ती नुकसान शासनाने भरून द्यावी अशी आमची मागणी आहे भाऊ शेतात तुम्हाला इथं काम करता येतं का शेतात मी मला गायांचा चारा आणण्यासाठी जाता येत नाही सदर माझा घास खराब होऊन गेलं आहे गवत पण खराब होऊन गेलं मका पण खराब होऊन गेलेली सदर या पाण्यात हिंडता येवत सदर सातांचा साप सापांचा वावर आहे आणि सदर पाण्यात उतरावं कसं अशी आमची प पंचायत झालेली आहे काय नेमकी तुमची मागणी राहणार आहे आता आमची मागणी काय आहे नळी टाकून देण्यात यावी आणि सदर या आमच्या क्षेत्रातले झालेले नुकसान त्वरित आम्हाला पंचनामे करून घ्यावे नळीचे काम करून देण्यात येते या ठिकाणी जे तुमच्या क्षेत्रालगत जे चर होते पाणी काढण्यासाठी ते आहे का सदर क्षेत्रालगत जे जे चर आहे ते लोकांनी बुजून टाकलेले आहेत आणि ओके आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अजूनही शेतकरी आहे हे शेतातले जे चर आहे ते लोकांनी बुजून टाकल्यामुळे हे अडचण येते आणि यांचे या ठिकाणी सर जरी असली तरी मात्र पुढं जे पाणी बाहेर निघत नाही आहे अजूनही शेतकरी आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नेमकं काय अडचण येते याबद्दल तुम्ही कोणाकडे तक्रार केली आहेत का आम्ही तक्रार ग्रामपंचायत आणि तलाठी साहेब यांच्याजवळ तहसीलदार साहेब यांच्याजवळ आम्ही त पत्रव्यवहार केलेला आहे अजून त्यांनी काय आम्हाला जे आहे ती पाठपुरावा काय केलेली नाही आम्ही परत त्यांच्याकडे जाणार आहेच पण आम्हाला लवकरात लवकर त्यांनी आमची पिकाची आपलं पिकाची नुकसान भरपाईकी करून द्यावी आणि जी सदर जी नळी आहे ती लवकरात लवकर टाकावी ची जी मागणी आहे आमची लवकरात पिकाची जी आहे नुकसान भरपाई आहे ती लवकरात लवकर मिळावी आणि ठेकेदारांची नळी आहे ती लवकरात लवकर टाकून द्यावी आमची हीच मागणी दुसरी काहीच मागणी नाही आमची निश्चितच जे रस्त्याचं काम करणारे ठेकेदार आहे त्यामुळे ते त्यांनी नळी न टाकल्यामुळे हे सर्व संकट जे आहे ते या शेतकऱ्यांवर उडवलेलं आहे आपण जर पाहिलं तर शे शेजारी जे चर असते ते चर पुढच्या शेतकऱ्याने बुजवल्याचा आरोप जे आहे ते शेतकरी करत आहे त्यामुळे या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर कोपरगाव तालुक्यात जवळजवळ अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी आहे की जे शेताच्या लगत जी असलेली सर आहे पाणी निघण्यासाठी ती अनेक शेतकऱ्यांनी ती बुजून टाकलेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतामध्ये अशा अतिवृष्टी झाल्यामुळे पाणी साठतं आहे आणि मोठं नुकसान यामध्ये शेतकऱ्यांचं होतं आहे त्यामुळे जे शेतालगतची जी चारी शेता आहे ते लवकरात लवकर म मोकळी जर केली शेतकऱ्यांनी स्वतःहून तर हे संकट जे आहे शेतकऱ्यांवर ओढावणार नाही अशीच परिस्थिती आहे परंतु इथली परिस्थिती आपण जर पाहिली तर राजुडे आणि मोरे यांच्या शेतामध्ये सध्या मोलान झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने यांची दखल घेऊन ते स संबंधित ठेकेदाराला नळी टाकायला लावावे आणि यांची नुकसान भरपाई करून द्यावी अशीच मागणी जी आहे ते शेतकरी करताना दिसत आहे कॅमेरामॅन वसीमसह मोबिन खान माय न्यूज नाटेगाव कोपरगाव